U19 वर्ल्ड कपची सेमी फायनल, भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं 245 रन्सचं टार्गेट, पण ते चेस करताना युवा टीम इंडियाची अवस्था होते 4 out 32 रन्स. शेवटची भरवशाची जोडी मैदानात होती, कॅप्टन उदय सहारन आणि महाराष्ट्राचा हिरो सचिन धस. बीडच्या केजमधल्या सचिननं या मॅचमध्ये अशी काही इनिंग खेळली की हरलेला डाव भारतानं लिलया जिंकला. भारत सलग 5व्यांदा आणि 9व्यांदा U19 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये पोहोचला. यात सचिन धसची 96 रन्सची इनिंग महत्वाची ठरली आहे. सचिन धस. बीडच्या केज तालुक्यातल्या सांगवी गावातून आलेला हा युवा क्रिकेटर, लहानपणापासूनच क्रिकेटची आवड आणि त्याला वडील संजय धस आणि आई सुरेखा यांची साथ, यामुळे सचिन यशाची एक एक पायरी सर करत गेला. आधी बीड आणि त्यानंतर महाराष्ट्राकडून वयोगट क्रिकेटमध्ये सचिननं आपली चमक दाखवली. त्याच्या जोरावर टीम इंडियाची ही निळी जर्सी आज सचिनच्या अंगावर दिसते आहे. U19 वर्ल्ड कपमध्ये सचिन धस हा बीडचा हिरा तेजानं चमकतोय. ज्यावेळेस 4 विकेट पडल्या आणि ग्राउंडवर तो आला, त्यावेळेस त्याच्या चेहऱ्यावर असा वेगळाच एक आत्मविश्वास वाटत होता आणि आत्मविश्वास वाटत तो खेळायला सुरू केला. त्याने एका ओव्हरमध्ये ज्यावेळेस 3 बाउंड्र्या मारल्या, त्यावेळेस मलासुद्धा खूप कॉन्फिडन्स आला की अरे नाही, आज सचिन भारताला जिंकून देईन आणि शेवटपर्यंत बॅटिंग करून तो भारताला जिंकून देईन. धस कुटुंब हे क्रीडाप्रेमी. संजय धस यांनी लहानपणीच ठरवलं होतं की सचिन क्रिकेटर होणार. इतकंच नव्हे तर त्याचं नावही मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरवरूनच त्यांनी ठेवलं होतं. ज्यावेळेस सचिनचा जन्म होण्यापूर्वी त्याचं नाव वगैरे सगळं आमचं नियोजित होतं की सचिन मुलगा झाला तर सचिन नाव ठेवायचं. त्याच्यानंतर तो ज्यावेळेस ग्राउंडवर जाऊ लागला आणि त्याची ज्यावेळेस शाळा मिस होऊ लागली, त्यावेळेस मला एक क्षण असं वाटलं होतं की त्याच्या वडिलांना पण मी असं सांगितलं होतं की याच्यावर तुम्ही पुन्हा एकदा विचार करा, कारण क्रिकेट हे क्षेत्र फार मोठं आहे, स्पर्धा जास्त आहे आणि आपण त्याचं करिअर आपण त्याच्यावर हे करतो आहे आणि शिक्षणापासून तो थोडासा बाजूला जाईल. हे ज्यावेळेस होऊ लागलं त्यावेळेस पालक म्हणून आई म्हणून माझ्यातली थोडीशी असुरक्षितता वाढत होती आणि मी त्याच्या वडिलांना त्याविषयी बोलूनही दाखवलं, परंतु त्याच्या वडिलांचा अगदी ठाम निर्णय होता आणि त्यांनी मला स्पष्टपणे सांगितलं होतं की भविष्यामध्ये सचिनच्या बाबतीत जे काही चांगलं वाईट होईल त्यासाठी मी त्याची जबाबदारी घेतो आणि सचिनला मला क्रिकेटर. हाच सचिन सध्या U19 वर्ल्ड कप गाजवतोय. त्यानं आत्तापर्यंत 1 शतक आणि 1 अर्धशतकासह 294 रन्स फटकावले आहेत आणि आता फायनलमध्येही त्याचा हा फॉर्म असाच कायम राहावा अशी अपेक्षा प्रशिक्षक अझहर शेख करतायत. फायनलमध्ये ज्यावेळेस तुला चान्स येईल तो पण असं करून दाखव की तुझ्यामध्ये काहीच कमतरता नाही हे जगाला दिसली पाहिजे आणि भारताला तू आणि इतर खेळाडूंनी फायनल मारून हा सामना जिंकून द्यावा हीच इच्छा आहे माझी. U19 क्रिकेटनं भारताला अनेक क्रिकेटर दिले. युवराज सिंग, विराट कोहली, रवींद्र जडेजा, अलीकडच्या काळातले यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल ही त्यापैकीच काही नावं. बीडच्या सचिन धसचंही नाव आता या खेळाडूंच्या पंक्तीत यावं हीच अपेक्षा. बेस्ट ऑफ लक सचिन. बीडहून सुरेश जाधवसह सिद्धेश कांसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई.